हॅलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. कसं काय चालू आहे सगळ्यांचं? कसा पाऊस आहे सगळ्यांकडे? कारण आमच्याकडे खूप जास्त रात्रभर पावसाला, रात्रभर जस्ट आता थोडासा थांबलेला आहे. हे बघा, बाहेरचं दाखवते, आता थोडं थांबलेलं आहे. तर आता मी बाहेर आलेली आहे, बाहेरचं दाखवते बघा. आता म्हटलं होतं मी थांबला, आता बाहेरून बघितलं तर आणखी चालूच आहे. छोटा छोटा बारीक बारीक चालू आहे अजूनही. तरीही आता पावसात गुडिया गेलेली आहे ट्युशनमध्ये. आणि बघा, मी घरातच कपडे टाकून दिलेले आहे सगळे, कारण पाऊस चालू आहे. तर मग बाहेर कसे टाकणार, थोडं हलकंसं सुकलं की मग मी या हँगरवर इकडचे कपडे टाकून देणार आहे. म्हणून आत्ता सगळे कपडे घरात मी टाकून दिलेले आहेत. इथे सुद्धा सगळे कपडे टाकून दिलेले आहे चेअरवर थोडा एक वेळ. नंतर मग थोडं उघडलं की मग मी हँगरवर टाकणार आहे कपडे सगळे. तर आता मॉर्निंगची तयारी चालू आहे, सगळे कामं वगैरे करायची. आतापर्यंत कामं झालेली आहे, कारण का पावसामुळे तर उठायचं सकाळी इच्छा नव्हती होत, कारण खूप थंडी होती आणि मुलांना सुटी आहे म्हणून थोडं बरं वाटलं. धीरे धीरे करून पाऊस वाढत आहे. रात्रभर सुद्धा खूप जास्त पाऊस होता आणि आतासुद्धा पाऊस वाढतच आहे, कारण पावसाचे दिवस नसताना पाऊस आला तर खूप जास्त म्हणजे वेगळंच वातावरण राहतं. आता जसं पावसाचंच वातावरण आहे, विंटर असूनही रेनी सीझन आहे चालू, असं सारखंच फील होत आहे. आणि खूप जास्त थंड थंड वातावरण. पावसाळ्यात पावसाचं कसं असतं, पावसाळ्यात पाऊस आला की थंडी लागत नाही, पण हे विंटरमध्ये पाऊस आहे तर खूप जास्त थंडी आहे रात्रीपासून. तर आता मी काल बेडशीट धुवून घेतली होती, तर आता घडी करून ठेवून देते आणि आज बेडशीट टाकायची आहे. पण सगळं आता आधी इकडचं क्लीन करून घेणार, नंतर थोड्या वेळाने बेडशीट टाकते. म्हणून आता बेडशीटची घडी करून ठेवून देत आहे. काल बेडशीट धुतली आणि दुसरी काही बेडशीट मी टाकली नाही अजून, कारण काल बाहेर गेले होते तर बेडशीट टाकली नाही. सगळे कपडे कालचे पण थोडे ओलेच होते, कारण काल ड्रायर न करता टाकून दिले होते मी सगळे. ड्राय केले नव्हते आणि मग ते आतमध्येच टाकले, उन्हात नव्हते ठेवले तर हलकेसे ओलसरच राहिले कालचे कपडे त्याच्यामुळं. तर आता ही बेडशीट ठेवून देते आहे. सगळेजण कमेंट्समध्ये नक्की सांगा कोणाकोणाकडे बिनमौसम बारिश चालू आहे, कारण आणखी खूप जोराचा पाऊस चालू झाला आहे तर मन करत आहे घडीघडी त्या पावसाला बघावं. वेगळं वातावरण आहे तर बघा, आता झालेलं आहे चालू, परत आता जोराचं झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते, थांबत कॅमेऱ्यात तुम्हाला दिसत नसणार, पण चांगलाच चालू झालेला आहे तरीही. म्हणजे पावसात जर गेलो तर नक्कीच आपण लवकरच बस 4-5 मिनिटात भिजणार, इतका चालू झालेला आहे. आणि काल माझे लॅक्मीचे सनस्क्रीम नव्हते दिसत, तर बाहेर गेले होते तर काल एक मी ते बायोचे वेगळंच आहे काहीतरी ते सनस्क्रीम लावले जे कंपनीचे नाही आहे. तर बघा, फुरळ आलेली आहे सगळ्या फेसवर माझ्या आणि ते मी बाहेर आली आहे पोर्चमध्ये तर उजेडात स्पष्ट दिसत आहे. म्हणून तुमच्याशी बोलून घ्यावं वाटलं, कारण खूप जास्त फुरळ आलेली आहे माझ्या सगळ्या फेसवर त्या सनस्क्रीमने. तर म्हणून असे कुठलेही म्हणजे जे लोकल असतात ते लावायला परवडत नाही, कारण त्यांना फेस खराब होतो. आणि कधीही खराब न होणारी स्किन, म्हणजे ज्याच्यावर काहीही न येणारं स्किनचा प्रॉब्लेम होतो असा. तर पावसामुळे आज सकाळीच आज नळसुद्धा आला होता माझ्याकडे, तर पावसामुळे आज सकाळीच मी कपडे धुवून घेतलेले आणि सगळे टाकूनसुद्धा दिलेले आहे. तर इतक्या सकाळी इतका जोराचा पाऊस चालू होता आणि ब्लॉगसुद्धा नाही बनवला मी की इतके सारे कपडे वगैरे धुतले आहे म्हणून मी. तर त्यासाठी आता कुठलाही मी क्लिनिंगचा व्हिडिओ आता सध्या करणार नाही आहे, दुपारी करणार आहे. तर दुपारी तुमच्याबरोबर शेअर करेल एखादा ब्लॉग. आता तर सध्या मी कुठलाही सध्या म्हणजे मी आता याच्यामध्ये काही माझं असं नाही आहे जे क्लिनिंग आहे. तर आता जात आहे मी किचनमध्ये आणि किचनमध्ये सगळा पसारा पडून आहे बघू शकता, कारण पावसामुळे सगळ्यात जास्त मला न आवडणारा ऋतू म्हणजे पावसाळाच आहे. तर मला हलकासा पाऊस असला तर आवडतो, रोज रोज जोऱ्याचा पाऊस आणि किचकीच ते मला आवडत नाही. तर मला उन्हाळा सगळ्यात जास्त माझा उन्हाळाचा आहे आवडीचा ऋतू. आणि बऱ्याच जणांचा पावसाळा राहतो, पण माझा पावसाळा बिलकुलही नाही आहे. मला पावसात ओलं आणि चिकचिक बिलकुल आवडत नाही, पण काय करणार, पावसाची गरज असते म्हणून सगळेच ऋतू आवडतात. पण खास करून उन्हाळा आवडतो मला आणि हिवाळासुद्धा आवडत नाही. हिवाळ्यातसुद्धा मला खूप जास्त थंडी लागते आणि थंडीमुळं म्हणजे लागतेच मला खूप जास्त थंडी. मला गरमी मी सहन करून घेईल, पण मला थंडी सहन होत नाही. आणि आता तर हा बिनमौसम पाऊस चालू आहे, तर आता तर मला बिलकुलच आवडत नाही आहे. तर
आता या पावसामुळं आज तुमच्याबरोबर फिलिंगचा ब्लॉग शेअर करावा की हे नुसतं या पावसाचं सांगावं तेच मला कळत नव्हतं, म्हणून आज म्हटलं चला ब्लॉग तर शेअर करायचा आहे, तुमच्याशी बोलायचं आहे, तुमच्याकडे सुद्धा पाऊस आहे का म्हणून नक्की सांगा कोणाकोणाकडे पाऊस आहे, कारण मुंबईला सुद्धा खूप जास्त पाऊस झालेला आहे आणि सगळीकडे आहे, म्हणजे आमच्या छोट्या मोठ्या सिटीतसुद्धा आहे आणि तिकडे रिश्तेदारांना फोन केले वगैरे चालू राहते असं तर तिकडे गाव साईडलासुद्धा खूप जास्त पाऊस आहे, सगळीकडे पाऊसच आहे, तर म्हणून म्हटलं की तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ बघता आणि तुमच्याकडे पाऊस आहे का हे मला नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की कुठून व्हिडिओ बघत आहात आणि तुमच्याकडे पाऊस आहे, म्हणून ते नक्की सांगा, नक्की नक्की सांगा. इन्स्टा आय डी रेखा वानखडे 10 आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि बघतच आहात तर या सुद्धा व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेही ब्लॉगची नोटिफिकेशन्स आहेत ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा आफ्टरनूनच्या ब्लॉगमध्ये. बाय.